तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मला तुमच्या सजेशनची गरज आहे. जाळंधुरी एक संघटित नाही असंच म्हणतात ना कोल्हापूर. कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला आज ना, आता शिवायला 3 दिवस सुट्ट्या आहेत. आज फर्स्ट सॅटरडे, उद्या संडे, आणि परत मंडेला पण ह्या सुट्टी आली. 3 दिवस सुट्ट्या, पण बाहेर कुठं गेलो नाही. म्हटलं इथल्या इथं तरी थोडंसं फिरावं, इथलं जे काय स्पेशालिटी आहेत ते बघावं. इथलं म्हणजे आम्ही धाराशिवला राहायला येऊन 1.5 वर्ष झाले, पण अजून ना मला इथले बऱ्यापैकी प्लेसेस माहिती नाहीत, कारण मी जास्त फिरलेच नाही. जिथे काम आहे तिथे जाणार, घरी येणार, एवढंच चाललंय. बार्शी आम्हाला अशी तोंडपाठ होती. आम्ही खूप फिरायचो बार्शीमध्ये, आणि इथे आल्यापासून ना संजयला पण जास्त वेळ भेटे ना, त्याच्यामुळे आमचं काही फिरणंही होईना. आणि मला बाहेर जायचं असेल तर मी एकटीच जाते, संजय तर काही सोबत येईना, त्याच्यामुळे फिरणं तर काही झालं नाही. मग म्हटलं चला आज थोडंसं धाराशिव एक्सप्लोअर करूया. आम्ही ना नवीन राहायला आलो होतं, त्यावेळेस संजय बोलले होते इथे एका ठिकाणी ना थाळी जेवण खूप छान भेटतं, आपण करूया कधीतरी ट्राय, असं म्हटले होते. तर 1.5 वर्ष झालं पण इथे येऊन आम्ही तिथे गेलो नाहीत. तर म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल करूया, कारण फार बोर होते. बाहेर कुठेतरी जायची इच्छा होती, पण नाही ते प्लॅन काही कारणामुळे एक्झिक्यूट झाले. तर म्हटलं चला इथे तरी जाऊया, पहिल्यांदा ती थाळी खाऊया, आणि त्यानंतर बघूया काय असलं का रिॲक्शन द्यायला. कुठली थाळी खायला चालणार आहे? घालणार आहे राजस्थानी थाळी. होय, किती म्हणजे 1.5 वर्ष झालं इथे येऊन, तुम्ही मला बोलले होते ती थाळी, पण अजून काय ती लक्षातच नाही, मी परत विसरून गेलो. आज आठवलं तर म्हटलं चला जाऊया. त्याच्यानंतर आज आहे ब्लॅक फ्रायडेचा सेल चालू. होय, म्हणजे काय ठरवलंय का? मला काय आयडिया नाहीये. मला काहीतरी फोटो एकदा दाखवत होते, मी फोनवर बोलत होते त्यावेळी, पण माझं लक्ष नव्हतं. चला बघूया काय सरप्राईज भेटतंय. चला काही ना काय भेटलं तर आनंदच आहे ना. हो, शिवायचे आहेत का? बघू दे थांबत मग. चला स्कूटीची सवारी घेतली जाय खूप दिवसानंतर. कस काय एवढी गर्दी आहे? टू व्हीलर कोण जेवायला जे आले आपण मग भयानक गर्दी आहे. टू व्हीलर वरच तर फार कमी दिसायला उगा चालू असं. अरे काय तर प्रोग्राम दिसायला करून ठरवून काय आलो होतो, आणि शेवटी झालं काय. तिथे गेलो तर तिथे ना एका बेबीचं नामकरण होतं, आणि त्याचं सगळं ते जेवणासाठी बुकिंग होतं, आणि सगळे लोक जेवत होते. बाहेर वेटिंगला पण होते. हो, आणि मग तिथे वेटिंग करत थांबलं असतो ना, मला अर्धा एक तास तरी थांबावं असं लागलंच असतं. तिथे थांबलं असतं तर आम्हाला अर्धा एक तास तरी वेटिंग होतं. तर मग म्हटलं चला तिथे थांबण्यात एवढा वेळ नव्हता, तर मग नशिबात नाही म्हटलं आज पण आपल्या थाळी. शेवटी मॅम या लवकरच एका ठिकाणी बिर्याणी खायला, जिथे कोणतं बिर्याणी हाऊस आहे संजय? पॅराडाईज ना, हे पण नवीनच झालं आहे पॅराडाईज बिर्याणी म्हणून. सो मग आता तिथे आलो बिर्याणी खाणं. बिर्याणी तर नाही खायची इच्छा. मटन आणि बटर गार्लिक ना. मटन कोल्हापुरी फार स्पायसी आहे. त्याने सांगितलं होतं तिकडे आहे जाळंधुरी एक संघटित नाही असंच म्हणतात ना कोल्हापूर खूप स्पायसी होतं. ते बोलले हिरव्या ते ग्रीन चिलीज असतात ना, त्याची आम्ही पेस्ट बनवून ती कोल्हापुरी बनवली होती. नाही ग्रे रेड चिलीज. हा रेड चिलीज बनवून त्याची पेस्ट बनवून ती भाजी बनवतात मटन
कोल्हापुरी फार स्पायसी होतं. तुम्ही जर कोल्हापूरचे असेल तर तुमच्याकडे पण असेच बनवतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून नवीनच झाले आहे बिर्याणी हाऊस. आम्ही आलो आहे PNGमध्ये. एक गिफ्ट पण घ्यायचं आहे का, जर तुम्ही परवाचा व्हिडिओ बघितला असेल आम्ही कोणाच्या तरी घरी गेलो होतो तिथे जे गिफ्ट दिलं ना ते मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. तर हे गिफ्ट आहे ते, आम्ही हे गिफ्ट घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. आणि मग तिथे आम्ही अजून एका कामासाठी गेलो, ते तुम्हाला मी पुढे सांगतेच हळूहळू सगळं. आणि त्याच्यासोबत मी इथे एक पैंजण पण घेतलं आहे माझ्यासाठी, जे की संजय नाजीबात नाही आवडत. बघा तर ते पाय बघू का घालून. बर झाली खरेदी. आणि काय घेतलं काय नाही ते तर सगळं तुम्हाला सांगितलं. आणि मी अजून एका गोष्टीसाठी इथे आले होते, ती पण गोष्ट मी तुमच्यासोबत घरी गेल्यावर निवांतपणे बोलते. दोन दोन ओके ओके काय घेतात? बटाटे. होय बटाटे भेटते का तिथं? बटाटे भेटते तिथं बेकरी मध्ये बटाटे भेटते. ओके तर मी आलो घरी. आणि घरी येऊन घरातली कामं सुरू झाली. शोयचा अभ्यास घ्यायचा, इकडे एवढी मोठी कपडी पडली ज्याचे घड्या करून ठेवायच्यात. चला तुम्हाला पेन्शन दाखवते. मी ना पेन्शन घेतले, संजय बोलले होते काहीतरी सरप्राईज देऊ, मग तिथं गेलो. आणि काय घेतलं तर मी पैंजण घेतले. आणि ना एक तुम्हाला दाखवलं तो पंचपाळणे का ते घेतलं. ते आम्हाला एका वास्तुशांतीला जायचे तर तिथं ते गिफ्ट द्यायचे त्याच्यासाठी. आणि मला ना हे पैंजण फार आवडले, म्हणजे सिम्पलच आहेत. मला अजून नाजूक हवे होते पण याच्यापेक्षा नाजूक काही भेटले नाही. शेवटी मग हे घेतले, असे वन साईड डिझाईन आहे. आणि तीन तीनचे पण होते यातले, इथे 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 असे, पण ते फार मोठे वाटत होते म्हणून मग हे. तर चला काही ना काही घेतलं भेटलं. गेलो एवढ्या हौसेनं जेवणासाठी आणि नेमका जेवणच तिथं भेटलं नाही. पुष्पकची थाळी खायची होती मला ती. तर चला म्हणजे अजून पेंडिंग राहिलंच ते काम, कधी कम्प्लीट होते काय माहिती. इथून जाण्याआधी फाव म्हणजे मी हवलं. चलो घालून तुम्हाला दाखवते. मला हे असं वाजल्यावर खूप आवडतं. तर आम्ही दुपारी बाहेर पडलो होतो, मग लवकरच घरी आलो होतो. त्यानंतर घरचे आवरावरी सगळं झालं, चहा वगैरे झालं. आणि त्यानंतर ना शिवायचं होम प्ले घेते, कारण दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत. मग ते आत्ता घेऊन ठेवलं ना तोही फ्री आणि मी फ्री, परत तो असा खेळायच्या झोनमध्ये जातो. आणि मग नंतर त्याला अभ्यास म्हणलं ना त्याला फार कंटाळा येतो. तर म्हटलं आज पहिलाच दिवस आहे सुट्टीचा, त्याच्याकडनं सगळं करून घ्यावं म्हणजे मला टेन्शन राहणार नाही. आणि मग त्याचं होम प्ले करायला बसलो. 2.5 तास त्याच्या होम प्लेमध्येच गेले. पण एक माझं काय म्हणतात ना डेली रुटीनमधलं हे काम खूप महत्त्वाचं असतं, त्याचा अभ्यास घेणं. ते जर झालं ना लवकर आणि वेळेत तर मग मला खूप भारी वाटतं, कारण एका मोठ्या कामातून मी रिलॅक्स झाल्याचं मला फील होतं. तर तेच त्याचा अभ्यास घेणं सुरू आहे. त्यानंतर मस्त जेवणं वगैरे करूया. आणि त्यानंतर ना आम्ही एक सिरीज बघत बसलो, द रेल्वे मॅन. मस्त रिअल स्टोरीवर सिरीज होती. आणि मी संजय तर आधीपासून बघत होते, मी थोडंसं मधून गेले पण त्यानंतर मग मी कंटिन्यू केली. तर हे सिरीजचं पार्ट आहे का नाही आता मला आठवे ना, पण ह्याच्यानंतर आम्ही नक्की सिरीज बघितली. जर असेल हा वेगळा असेल तर काय सांगता येत नाही. पण ह्याच्यानंतर आम्ही द रेल्वे मॅन सिरीज बघितली, मस्त रिअल स्टोरीवर सिरीज होती. पाहिली नसेल तर तुम्ही नक्की पाहू शकता, म्हणजे फॅमिलीने पाहण्यासारखी आणि मस्त आहे. तर चला ते संजयला मी म्हणत होते हे कोण आहे ते कोण आहे हे काय ते काय, संजय बोलत होते असं मधून येते आणि काय कळेल का तुला असं, म्हणून नीट लक्ष देऊन बघावं लागतं सिरीजला त्याच वेळी लक्षात राहतं म्हणून. पण नंतर मग मी बघितली आणि समजलं. असं सुट्टी असली ना आम्हाला सिरीज बघायला फार आवडतात. एरवी तर होत नाही, वीकडेजमध्ये तर टी व्हीकडे जायलाच होत नाही, मला तर अजिबात होत नाही, कारण भरपूर सारी कामं असतात. आणि मग यांना सुट्टी असेल ना त्या दिवशी असं वाटतं चला आपण पण रिलॅक्स राहूया. शिवाय संजय घरी असले ना मलाही जास्त काही काम करायचा मूड राहत नाही. त्यांच्यासोबत वेळ घालवायला, मस्ती करायला, मजा करायलाच आवडते.
सगळे सोबत असल्यावर आणि एरवी शिवायला स्कूल संजय ऑफिस आणि मला माझे माझे काम मग फुर्सत पण भेटत नाही कशासाठी. आम्ही आलो आता कुठून येऊन खूप काही झालं रे बच्चा. आणि येऊन ना शिवाजी सगळं होमप्ले कम्प्लीट केला, 2-3 दिवस सुट्ट्या आहेत म्हटलं, आज करून घेतला तर उद्या परवा फ्रीली तो खेळू शकतो फिरू शकतो. नाही तर मलाच ते टेन्शन असतं त्याचं होमप्ले राहिलाय होमप्ले राहिलाय, शिवाय कर त्याच्या मागे लागते, तो काय रिस्पॉन्स देत नाही लवकर. तर चला एवढंच आपण एंड करूया. आणि ऍक्च्युली ना संजयने मला लिहिलं होतं PNG मध्ये तर तिथं 25% ऑफ होतं असं काहीतरी होतं, मला एक्झॅक्टली आठवत नाही, मी फोनवर बोलत होते आणि त्यांनी मला इमेज दाखवली. तिथे जाऊन बघतोय तर तिथे फक्त ना रागी म्हणून काहीतरी एक ब्रँड आहे, म्हणजे तिथे सगळी सिल्वर ज्वेलरी, ती पण पूर्ण सिल्वर ज्वेलरी नाही, थोडी त्यातली काहीतरी होती, त्याच्यावरती ऑफर होते. आणि मग ते काय मला त्यातलं काही आवडलं नाही, मग तिथं गेल्यानंतर ना मी ठरवलं होतं की मला इथे कान टोचायचे, तर ना मला इथे कान खूप आवडतात टोचलेले. इथे ना ते छोटे छोटे स्टोन घातले ना खूप सुंदर दिसतो. मी ना टोचले पण होते ॲक्च्युली, तर लग्नाच्या आधी टोचले होते आणि खूप दिवस ठेवले, पण त्याच्या ना जखमाच बऱ्या होत नव्हत्या, मला महाकून त्याला जखम व्हायची. आणि त्यानंतर मग ते एकदा असंच गादीवरती अडकलं आणि ते इतकं भयानक ते रक्त आणि ते ना आलं ना बापरे, मग ते बघितलं आणि शेवटी मग संजय बोलले ते फेकून दे पहिलं, तसलं काही ठेवू नको. मम्मीचाही विरोध होतं टोचायला, पण मला खूप आवडायचं म्हणून टोचलं होतं, फार सुंदर वाटायचं, पण काय ते परत ठेवता आलं नाही, मला काढून टाकावं लागलं कारण जखमाच खूप ते बरंच होईल ना कानापाठीमागून, एका कानाचं झालं एकाचं नाही. तर आता ना सानूने टोचले त्या दिवशी तिचं बघितलं, मला इतकं आवडलं म्हटलं चला आपण पण इथे करावं, मग त्याचं ते पण तिथे मला खूप दिवसाचं करायची इच्छा होती, पण गेले तिथे सगळं विचारते केला, त्यांना विचारलं की एअर प्रेसिंग कसं करतात काय करतात काय चार्जेस आहेत वगैरे, तर त्यांनी सांगितलं ते गन असते त्यांना ते करतात शूट करून, काहीतरी जास्त त्रास होत नाही, 1-2 दिवस होतो म्हणे, पण जखम किंवा काय जर झालं तर ते 1 महिना लागतो म्हणे नीट व्हायला. आणि आता थंडीचे दिवस आहेत आणि मग मी ना ते 1 महिना सांगितलं त्यांनी ना, मग मी खूप भिले काय करावं मला काही सुधरे ना. तिथे आम्हाला जे अटेंड करत होतं ना त्या लेडीची इच्छा होती की मी ते करून घ्यावं, पण त्या दुसऱ्या एकांना विचारलं तर त्या बोलल्या की जखम वगैरे झाली ना मग ती लवकर बरी होत नाही, आणि त्यापेक्षा तुम्ही काय करा सोन्याची काडी घेऊन त्यानं टोचा, म्हणजे कसं तिथे इन्फेक्शन पण होणार नाही, ते फिरेल पण आणि सेफ पण आहे ते याच्यापेक्षा. माहीत नाही काय सेफ आहे काय नाही, तर तुमच्यापैकी कोणी जर ते एअर प्रेसिंग त्या गननी केलं असेल इथलं किंवा नाकाचं वगैरे तरी पण मला सांगा, तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा कारण मला खूप गरज आहे, मला ते टोचून घ्यायचंच आहे, मग मी ते सोनाराकडनं टोचू की ते एअर प्रेसिंग करून घेऊ. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मला तुमच्या सजेशनची गरज आहे. तर चला पण ते पण काही काम झालं नाही आज, काय कुठून कसा दिवस होता काही कळलंच नाही. पहिल्यांदा गेलो जिथे आम्हाला जेवायला जायचं होतं तिथे भयानक गर्दी, आणि आम्ही गेलो होतो 2-व्हीलरवरती तिथे सगळ्या 4-व्हीलर बापरे, आम्ही गेल्याच दोघे पण खूप असं काय म्हणतात इम्बॅरेसिंग झाल्यासारखं झालं आम्हाला दोघांना पण की अरे आपण गाडीवर चालू सगळे बघा किती मोठं मोठं गाडी मिळालं तर, आणि आज जाते तर बसायलाच जागा नाही. तर चला तो एक सीन खूप भयानक होता, आणि त्यानंतर जे हे करायचं होतं ते पण राहून गेलं. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला सजेशनची गरज आहे. आणि कसं वाटलं आजचा मिनी व्लॉगच म्हणेल कारण दुपारपासून स्टार्ट केला आणि संध्याकाळी तर ना शिवायचा अभ्यास घ्यायलाच मला 2 तास झाले, आणि त्यात आम्हाला जास्त भूकही नव्हती, तर मग रात्री सिम्पलची दाळ खिचडी केली खाल्ली. त्यानंतर ना आम्ही पाहत होतो द रेल्वे मॅन सिरीज, ती जी सिरीज आहे ती रिअल स्टोरीवर आधारित आहे आणि फार छान सिरीज आहे, 4-5 एपिसोड आहेत आणि पण मस्त आहे, तर ती बघत होतो आणि खूप मन लावून बघत होतो कारण सिरीजचं ना एखादा जरी पार्ट इकडे तिकडे मिस झाला ना पुढचं काही समजत नाही, काही काही सिरीज खूप भयानक असतात, छोटे छोटे क्लू असतात आणि ते ना आपण बघितले नाही ना मग काही समजत नाही. तर चला त्याच्यामुळे सिरीज बघताना मन लावून बघतो, सिरीज पण बघितली आता ना
झोपायची वेळ आली. तर चला, कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. अर्थातच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन. आणि उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहेत, तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका.